ठाणे आणि पालघरचा गड मनसेचा सांभाळणारे श्री अविनाश जाधव यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अविनाश जाधव साहेब आहेत. अविनाशजी, आपली विधानसभेसाठी कशी तयारी झाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात? म्हणत तुम्ही काल जर पाहिलं असेल तर आम्ही कालपासून, काल आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता. काल सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस होता आणि आमच्यासाठी तो दिवस म्हणजे सगळ्यात शुभ दिवस. म्हणून आम्ही काल ठाणे पालघरचा प्रचाराचा नारळ देखील फोडलेला आहे. वसई विरारमध्ये मनसेची ताकद अतिशय उत्तम आहे, कार्यकर्त्यांची एक खूप मोठी फळी आहे आणि म्हणून आज मी वसई विरारमध्ये आलेलो आहे. आणि तुम्ही भविष्यात पुढच्या 2-3 महिन्यात दिसेल तुम्हाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची तयारी कशा प्रकारे सुरू केली. पण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे साहेबांनी उमेदवार उभे नव्हते केले, पण एक मोदी आणि शहांच्या विरोधी प्रचार केला होता. आता लोकसभेत असं अपेक्षित यश मिळालं नाही तर विधानसभेत राज ठाकरेंचा करिझ्मा चालेल का? तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये राज ठाकरेंचा करिझ्मा या महाराष्ट्रात पुढचे 30 वर्ष चालणार, त्याला तुम्ही नाकारूच शकणार नाही. लोकसभेला राज ठाकरे साहेबांचा कुठलाही हेतू नव्हता. जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मी पुन्हा सांगतो, हा त्यांचा विजय नाही आहे, हा मोदी शहाचा विजय नाही आहे, हा EVM विजय आहे. म्हणजे छोटंसं उदाहरण देतो, ठाण्यामध्ये राजन विचारे 4 लाख मताने निवडून आले. त्यांनी स्वप्नातही बघितलं नव्हतं की मी 4 लाख मताने निवडून येईन. ज्या माणसाचे मीरा रोडमध्ये बॅनर लागले होते की आमचा खासदार हरवलेला आहे आणि तो 4 लाख मताने निवडून येतो, अशक्य गोष्ट आहे. तर आमचा मुळात हा विजय जो आहे तो मोदी शहाचा नसून EVM आहे. आपण या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करतोय की काँग्रेस राष्ट्रवादीवर आघाडी होणार आहे? बघा, आघाडी बिघाडी ह्याचा अधिकार सन्माननीय राजसाहेबांचा आहे. आम्ही ज्या विधानसभा आमच्याकडे आहेत आणि ज्या विधानसभा आम्ही लढवू शकतो अशांची चाचपणी सुरू केलेली आहे. वसईमध्ये आम्ही दोन्ही विधानसभा लढणार आहोत आणि पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आणि शेवटी जय पराजय हे होत राहतात, पराभवाच्या मितीने ते लढू नये असं कोणी सांगितलं आहे? 2012 भारतीय जनता पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात उभी राहील असं तुम्हाला तरी स्वप्नात वाटलं होतं का? नव्हतं वाटलं. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत राहू, यश येणं न येणं नंतरचा भाग आहे. पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करेल, काय चमत्कार करेल हे तुम्ही प्रत्यक्षदर्शी पाहाल. पण राजसाहेबांचा दौरा चालू होतो तर ठाणे आणि पालघरमध्ये कधी दौरा आणि महाराष्ट्राचं काय गणित आहे? 18 ते 19 राजसाहेब ठाण्यामध्ये आहेत आणि पुढच्या महिन्याच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात साहेब वसई विरारमध्ये येतील. एक खूप लोकांची एक प्रतीक्षा आहे की अविनाश जाधव स्वतः ठाण्यातून विधानसभा लढणार का? मी किंवा अभिजित पानसे, आमच्या दोघांमध्ये एक जण ज्याला राजसाहेब आदेश देतील तो निवडणूक लढणार. आमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे. उलट मी त्याला सांगतो तू लढ, तो सांगतो तू लढ. म्हणजे अशा प्रकारे आजपर्यंत आम्ही असं पाहिलं आहे की दोन मित्र देखील तिकिटीसाठी लढत असतात, दोन सख्खे भाऊ तिकिटीसाठी लढत असतात. आम्ही दोघं एकमेकांनी लढावं यासाठी प्रयत्न करतो आहे. तुमचा मतदारसंघ कुठला? आणि ठाणे शहर विधानसभेतनं आम्ही लढणार, कारण ती विधानसभा 2009 मताने आमचे उमेदवार तिथून पडले होते मनसेचे. आणि त्या विधानसभेत मनसेचे 7 नगरसेवक मागच्या वेळेला होते. यावेळेला झालेल्या महानगरपालिकेला मनसेला 33,000 मतदान, जरी एकही नगरसेवक निवडून आला नव्हता तरीसुद्धा 33,000 मतदान त्या विधानसभेतनं झालं होतं मनसेला, त्यामुळे आम्ही ती विधानसभा लढणार. तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे अशी जर आघाडी झाली तर ठाणे शहर विधानसभेत काय? मनसे राष्ट्रवादी मनसे अशी जर आघाडी झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथला विजय निश्चित आहे. आणि ठाणे आणि पालघरमध्ये आपण किती जागांसाठी लक्ष ठेवलं आहे? आता सुरुवातीला वसईविरारच्या 2 जागा तर आम्ही लढणार होतोत. याच्या पुढे मी पालघरला जाऊन कुंदन सनकेशी चर्चा करू आणि पुढे काय परिस्थिती आहे ती एकदा पाहून घेऊ सध्याची. हे होते अविनाश जाधव, ज्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा करिश्मा चालेल असा विश्वास व्यक्त केला आहे. येणाऱ्या काही दिवसात मनसेची वाटचाल स्पष्ट होणार आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, वसई.